आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण रोखावे, प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. शिरडोन येथे सर्वपक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. पंचगंगा प्रदूषण रोखावे आणि नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी शिरडोन येथे विश्वास बालिघाटे यांनी गाव चावडीसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पंचगंगा प्रदूषण रोखावे आणि नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई व्हावी यासाठी विश्वास बालिघाटे गेल्या 25 वर्षापासून आंदोलने करत आहेत. आजही शिरडोन येथे सर्वपक्षीय एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यांच्या या आंदोलनास गावातील सर्व तरुण मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, संपूर्ण शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ गप्प आहे. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर मंडळ कोणतीच कारवाई करत नाही असा आरोप करत, जर भविष्यात पंचगंगा प्रदूषण मुक्ती केली नाही तर येथून पुढील आंदोलने तीव्र करणार असल्याचा इशारा बालिघाटे यांनी यावेळी दिला. यावेळी शरद साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी कल्लाप्पा कोईक, बाबूराव कोईक, अविनाश पाटील, मधुकर सासने, सचिन यादव, दिलीप पाटील, अरुण ऐनापुरे, बाबासाहेब मालगावे आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी शिरडोनहून संदीप इंगळे. आज पंचगंगा नदी गेली 25 ते 30 वर्ष प्रदूषित झालेली आहे. आमचा लढा 20-21 वर्षापासून चालू आहे. इथून पुढच्या काळात जर पंचगंगा शुद्ध पाणी जर आपल्या शिरोळ तालुक्यात जर मिळालं नाही तर आमची सगळी इथून पुढची पिढी नपुंसक बनेल, कॅन्सरग्रस्त बनेल. त्या आपल्या इकडच्या लोकांनी कावीळ होईल, गॅस्ट्रो टायफॉइड सगळे होतील, आजार होतील. आणि याला सर्व श्री महानगरपालिका आणि इच्छाजीनगर जबाबदार राहतील. आणि प्रदूषणचे अधिकारी पैसे घेऊन एक जे त्यांचं कार्यक्षम चाललंय त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि इथून पुढच्या काळात आमच्या शिरडोनच्या गावातील सर्व युवकांचे उकासनी घेऊन सगळ्यांच्या त्या नागऱ्यांनी घेऊन मोठ्या तालुक्यातल्या लोकांनी घेऊन मोठा लढा आंदोलन करायचं आम्ही ठरवलेलं आहे. 2-3 आंदोलन आम्ही फक्त शांततेने करणार आहे आणि तिथून पुढचं आंदोलन हे हुकुमशाहीने होणार आहे, एवढंच लक्षात घ्यावं.